हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी अस्मिता विरा ठाकरे, असन उपासना केंद्र आसनगाव। मी बापूंच्या उपासना केंद्रामध्ये 2003 सालापासून आले आणि तेव्हा घरोघरी उपासना चालू असायच्या आणि मला एका आमच्या नातेवाईकांनी, गावात माझे नातेवाईक होते, त्यांनी मला सांगितलं की आपल्या शेजारी इथे एकाच्या घरी उपासना आहे, तर तुम्ही या। मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं का आपले बापू असे आहेत, आपल्याला वेळोवेळी नामस्मरण केलं तर मदत करतात, त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा कुठे अपघात वगैरे होईल तेव्हा ते आपल्याला सहकार्य करत, म्हणजे वेळेवर मदत होते आपल्याला, वाचतो आपण, अपघातामधून वाचवलं जातं। आणि असं सांगितल्यानंतर मग मी म्हटलं बापू काय आहे ते बघावं तर खरं, म्हणून शेजारीच उपासना चालू होती आणि मी तिथे गेली उपासना केंद्रात। उपासना केंद्रात गेली आणि पहिल्यांदाच बापूंच्या फोटोकडे बघितलं मी की खरोखरी कोण आहेत ते, असं मला वाटायचं की ते माझ्याकडे बघतायत आणि मी त्यांच्याकडे बघते, म्हणजे सारखे त्यांचे डोळे फिरतायत असं वाटत होतं, माझ्याकडे बघत होते ते, असंच मला सारखं वाटत होतं। आणि तेव्हापासून मी उपासना केंद्र आसनगावमध्ये यायला सुरुवात केली आणि मी जे काम करते परिचारिकेचं, त्या कामामध्ये ते कधी पण मी एखादं इंजेक्शन जरी द्यायचं सुरुवात केली तर मी पहिल्यांदा बापूंचं नाव घेऊन इंजेक्शन देते आणि त्याच्यामुळे कोणालाही त्या इंजेक्शनचा त्रास होत नाही, किंवा कोणतंही माझ्या क्षेत्रामधलं काम सुरू करताना मी बापूंचं नाव घेते आणि ते काम सुरू केलं बापूंचं नाव घेऊन, का मला बापूंचं म्हणजे मला लगेच त्यांचं अनुभव येतो की बाबा हे काम माझं चांगलंच झालं आहे आणि मला त्या कामापासून काही त्रास होत नाही, म्हणजे इंजेक्शन दिलं आणि एखाद्याला जर त्रास झाला तर ते आपल्याला बोलणार, पण मग ते इंजेक्शन देण्या अगोदरच नाव घेतलं आणि असं माझं तरी मनोग्रह आहे की पेशंटला त्याचा काही त्रास होत नाही आणि असे माझे वेगवेगळे अनुभव आहेत। हरिओम श्रीराम अंबज्ञ।